या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। या सगळ्यांसंदर्भात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे सगळे आरोप फेटाळून लावलाय। व्यापाऱ्यांच्या दाव्यानुसार शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी 31 डिसेंबर पासून त्यांच्याकडे कांदा विक्री सुरुवात केली आहे। एकूण 5 वेळा कांदा विक्री केल्यानंतर त्या मोबदल्यात त्यांना 2,30,000 रुपये देण्यात आलाय। 17 फेब्रुवारी रोजी आणलेला कांदा हा उरलेला खराब कांदा होता, त्यामुळे त्याला भाव आले नाही असे स्पष्टीकरण त्याने दिलाय। एक पट्टी व्हायरल होती ज्यामध्ये आपल्या दुकानाचा उल्लेख आणि 2 रुपयाचा चेक असल्याचं सांगितलं, काय नेमकी हकीकत आहे, काय घडलेलं होतं? नाही, 2 रुपयाची पट्टी असू दे किंवा 1,00,000 रुपयाची पट्टी असू दे, शेतकरी माल विक्री झाल्यानंतर शेतकरी जण आपला माल विक्री केल्यानंतर आमच्या दुकानात त्याचा वजन भाव लावून जाणार, जी पट्टी तयार होती कॅम्प्युटरवर जाणार, कॅम्प्युटरवर पट्टी झाल्याबरोबर जाणार तोच रक्कम आणि तोच नाव ते चेकवर येतो, चेकवर आल्यामुळे ते पट्टी आणि चेक दोन्ही एकाच प्रकारे एकाच टायमाला आपलं तयार होऊन बाहेर येतात, मग त्या टायमाला वाटप करताना जाणार, पण 2 रुपयाची पट्टी जसं उघडून आपला मला कॅम्प्युटरवर करतो सोडता येत नाही, त्यामुळे ते 2 रुपयाचे देखील जाणं चेक तयार झाला आणि त्याच दिवशी जर आपला 1,00,000 रुपयाची बी आहेत, 50,000 बी आहेत, 40,000 आहेत, 22,000 जे काही जसं जे मालाची विक्री झालेली आहेत तसे सर्व शेतकऱ्यांचे चेक निघालेले आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून हे माल शेतकऱ्याचे देखील फक्त 10 पिशवी असल्याच्या कारणाने आणि माल आपला खराब असल्याच्या कारणाने 100 रुपये दराने विकला आणि 430 रुपये त्याचं भाडा वजा जाता, बाकी इतर खर्च वजा जाता, फक्त त्यांचे 2 रुपये उरले, पण रुटीनमध्ये असल्याच्या कारणाने तो देखील चेक तयार झाला जाणार। ते शेतकरी सातत्याने तुमच्याकडे येतात असं दिसतंय, त्यांनी याच्या आधी देखील माल घातला होता, काय दर तो 17 शेतकरीचा आता सध्या आपला उल्लेख होत आहे जाणार 17 तारखेचा, तो शेतकऱ्याने माझ्याकडे 31/12 78 पिशवी माल विकली झाला, तिची रक्कम झाली 52,439 रुपये आणि 2/1/23 71 पिशवी मालाची विक्री झाली, तो झाला जाणार 50,157 रुपये आणि 4 तारखेला 58 पिशवी विक्री झाली, मालाची विक्री झाली, त्याचं झाली 35,480 रुपये आणि 2/2/23 162 पिशवी तिने माझ्याकडे माल विक्री आणलं होतं, त्याची 38 रुपये झाले 76,455 रुपये, 46 पिशवी तिने 3/2/23 आणले होते, त्याची रक्कम झाली 16,448 रुपये, शेवटचा उरलेला माल फक्त 10 पिशवी जाणार ते 17/2 तिने आणले, ते दर कमी असल्याच्या कारणाने ते फक्त पैसे त्यांचे 2 रुपये उरले, त्या शेतकऱ्याने माझ्याजवळ जवळजवळ 415 पिशवी माल विक्री केलेले आहेत आणि त्याची रक्कम झाली 2,30,939 रुपये आणि त्याचा मालाचे दर देखील जाणार ना, पहिल्या दिवशी 78 पिशवीला 1,600-1,300-1,100 रुपये दर मिळालेला आहे, 71 पिशवीला 1,700-1,300-1,900 दर मिळालेला आहे, 58 पिशवीला 1,400-1,100-1,700 रुपयाचा दर मिळालेला आहे, 162 पिशवी आणि त्यांना मला 1,000 रुपयाचा दर मिळालेला आहे, 46 पिशवी आणि त्यांना मला 850 आणि 600 रुपये दर मिळालेला आहे आणि शेवटचा जे 10 पिशवी आलेले आहेत ते 1,500-1,100 रुपये विक्री झालेले आहेत। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।